त्याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी रमाकांत हे सगळं जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचलं तेव्हा पोलिसांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची काय प्रतिक्रिया होती का कोणी कॅमेऱ्या समोर बोलायलाच तयार नाहीत जी पोलिस का बडा ये अजीब रवैया था को हमने, हमने बताई की किस तरीके ये ऑइल माफिया काम कर रहे हैं। और किस तरीके से इन्होंने हम पे हमला किया यहाँ तक कि इन्होंने हमें गंद भी दिखाया और हमें डराया धमकाया भी काफी तो पुलिस का बड़ा अजीब रवैया था पुलिस का कहना था कि आपको हमें जानकारी देनी थी आप वहां क्यों चले गए इस तरीके की उन्होंने हमसे हमसे बात की की और इस चीज हमें बात कही जिसके बाद में हमें एक चीज समझ में आई कि जो पूरा सिस्टम है ये कॉर्पोरेट की तरह चल रहा है पूरा सिंडिकेट है वो तो कॉर्पोरेट की तरह चल रहा है और ये यहाँ जितने हाईवे हैं सभी हाईवे पे पुलिस की मंजूरी मिलती है इस तरीके के माफियाओं को और ये माफिया जो है प्रतिमा पचास से साठ लाख रुपए डिपार्टमेंट को देते हैं जिसके बाद है, अच्छा, रमाकांतर हेजे, हेजे हेजे वार है? है मास्टर मास्टरमाइंड जैसे देखिए हमारे पास एक पूरी लिस्ट है जो ये माफिया है जिस जगह पे हम पहुंचे थे उनका नाम मैं आपको बताना चाहूंगा दिनेश सिंह रंजीत यादव दीपक सिंह प्रकाश गुजराती लंबू ये हीरो है

पालघर मधे लोग नहीं है दूसरी कड़न हे सगे धंधे करता जी पालघर जो है वो गुजरात और महाराष्ट्र का नेशनल हाईवे है जिसके बाद में उससे लगे जितने ढाबे हैं वहां ही ये अवैध कारोबार चलते हैं और जितने सारे ढाबे हैं वहाँ बाहर से लोग आते हैं और वो इस तरीके की चोरी करते हैं की बन रमाकांत मी तुला थोडस थांबवतो थो, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे सोबत जोडले गेलेत दादा आम्ही गेल्या अर्ध्या तासापासून हा सगळा प्रकार दाखवतो पालघर हायवेला सर्रास हे सुरू आहे आणि अनेक वर्ष सुरू आहे आमच्या रिपोर्टरला धमकावलंही गेलं त्याला पैशाची ऑफर दिली गेली एवढंच नाही तर इथल्या माफियांनी हे सुद्धा सांगितलं हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला अंदाज होता हे असे प्रकार चालू आहेत तुमच्या कानापर्यंत कधी आले होते नाही माझ्या समोर तर हा विषय आलेला नाही परंतु आता जे काही आपण याचा शोध घेतलेला आहे मी ताबडतोबीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भातले सूचना करेल आणि जे कोण असेल या संदर्भामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना करेल दादा जेव्हा रमाकांत तिवारी हे आमचे प्रतिनिधी इथे पोहोचले तेव्हा त्यांना धमकावलं गेलं त्यांच्यावर पिस्तूल रोखलं गेलं त्यांना मारहाण करण्याच्या करता धमकावलं गेलं आणि हे सगळ्याला जेव्हा ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना ही धमकी दिली गेली की चला वर जाऊ कोपऱ्यात बसू पैशांचं बोलू इतके सरावले हे पिस्तुलही दाखवतात प्रेस रिपोर्टर वर जर कोण आपलं हे करायला घेत असेल तर त्याची तर आणखी गंभीर दखल घेऊ संबंधितांवर त्याच्या संदर्भातलाही गुन्हा दाखल करायला सांगू दादा तुम्ही अतिशय कर्तव्यशील अशा प्रकारचे मंत्री आहात पालघर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या अडचणीच्या प्रसंगी सुद्धा तुमची धावाधाव आम्ही पाहिले या विषयात कशा प्रकारची कारवाई पुढच्या काही दिवसात होईल मला वाटत की तीस तारखेला मी स्वतः पण जाणार आहे आता तर ताबडतोबीने मी पोलीस विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलतोच परंतु तीस तारखेला गेल्याच्या नंतर या संदर्भातला मी स्वतः आढावा पण घेईल आणि कठोर कारवाई केली जाईल त्याचं प्रत्यक्ष रूपांतर तुम्हाला दिसेल दादा शेवटचा प्रश्न तुम्ही कारवाई कराल याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे ती पुढच्या काही दिवसात दिसेलच पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं आणि पालघर जिल्ह्याचं नाव सुद्धा बदनाम होत आहे कारण हे सगळे काळे धंदे पालघरमध्ये सुरू आहेत नाही आपण जेव्हा ही बातमी दाखवता आहात तर वस्तुस्थिती आहे आपल्या सर्वांच्यासाठी निश्चितपणे मान खाली घालायला बाब आहे मी आपल्याला अस्वस्थ करतो या संदर्भात दादा धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत करतील यावर कठोर कारवाई केली जाईल तीस तारखेनंतर ते स्वतः पालघरला जाणार आहेत तेव्हा ते स्वतः या विषयात लक्ष घालतील रमाकांत धन्यवाद तुमच्या माध्यमातून हा पालघरमध्ये हायवेला सर्रास आणि वर्षोन्वर्ष सुरू असलेला सगळा काळा धंदा आपण जनतेच्या समोर मांडलेला आहे धन्यवाद रमाकांत